www.lifeinsight.com मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा. आता या सीझनमध्ये ना खूप वेगवेगळी फळं मिळतात. मग आपण काय करतो, त्याचे ज्यूस काढतो किंवा त्याचा कधीतरी मिल्कशेक करतो. मुलांनी ती खावीत, घरातल्यांनी खावीत म्हणून आणतो, पण मग थोडी खाल्ली की कंटाळा येतो. मग अशा वेळेला जर आपण त्याचे काही वेगवेगळे प्रकार केले तर ते नक्कीच चांगले आवडतील सगळ्यांना. तर असेच आज आपण काही हटके मुरांबे करणार आहोत. चला बघूया कसले आहेत ते. आज आपण जे हटके मुरांबे करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे स्ट्रॉबेरी, काळी द्राक्ष आणि साखर. आता आपण आधी ह्या स्ट्रॉबेरी चिरणार आहोत. त्याचं वरची जी पानं असतात ती काढून घेतलेली आहेत. ह्या स्ट्रॉबेरी चिरताना खूप बारीक चिरायच्या नाहीत, नाहीतर मग त्या जेव्हा आपण पाक करतो त्याच्यात विरघळून जातील. म्हणून ह्या अशा पद्धतीने आपल्याला थोड्या जाड अशा फोडी करायच्या आहेत. ही अजून एक मोठी आहे, ही जरा जास्त मोठी आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल की ही खूपच मोठी होतीये तर तुम्ही याचे असे तीन भाग करून घेऊन मग अशा चिरू शकता. आता आपण जी काळी द्राक्ष घेतली आहेत ती कशी चिरायची ते बघणार आहोत. ह्याचे असे उभे दोन आणि असे आडवे दोन, म्हणजे साधारणपणे त्याचे असे चार अर्धगोलाकार भाग करायचे आहेत. अशा पद्धतीने आपण ही सगळी द्राक्ष चिरून घेणार आहोत. आता आपण स्ट्रॉबेरीचा मुरांबा करणार आहोत. तर आपण स्ट्रॉबेरी चिरल्यानंतर ज्या वाटीने ती भरली असेल त्याच वाटीने ती अडीच वाट्या साखर एका भांड्यामध्ये घ्यायची. शक्यतो जाड बुडाचं आणि स्टीलचं पातेलं याच्यासाठी वापरा. त्याच्यामध्ये साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं, कारण आपण नंतर जेव्हा स्ट्रॉबेरी घालू तेव्हाही त्याचं पाणी त्याच्यात जाणार आहे. ह्या हिशोबामध्ये पाणी घालायचं आणि आता हे सगळं ढवळत राहायचं साखर विरघळेपर्यंत. मधून मधून सारखं हलवत राहायचं, साखर खाली लागता कामा नये. आणि जेव्हा अगदी तो छान दोन तारी जवळजवळ पाकापर्यंत जेव्हा हे तयार होईल तेव्हा आपण पुढची हे करणार आहोत. आता हा पाक चांगला उकळायला लागलाय. आता हा ढवळत राहून राहून त्याला साधारणपणे असं केल्यानंतर ही आत्ताशी त्याला एक तार आलीये. अजून दुसरी तार साधारणपणे येईपर्यंत आपल्याला हे असं ढवळत राहायचंय. आता साधारणपणे 7-8 मिनिटं मीडियम गॅसवर हे उकळल्यानंतर आता गॅस बारीक करायचा. त्याला एक तार आलेली आहे. जर तुम्हाला खूप दिवस तो टिकवायचा असेल तर तुम्ही त्याला दुसरी तार येईपर्यंत थांबा. त्याच्यानंतर आपण ज्या स्ट्रॉबेरी चिरून घेतलेल्या आहेत त्या त्याच्यामध्ये घालायच्या आणि परत एक 5 मिनिटं, कारण स्ट्रॉबेरीतलं पाणी त्या पाकामध्ये उतरून पाक पातळ होतं. म्हणून एक 5 मिनिटं हे असं उकळत ठेवायचंय. गॅस नेहमीसारखा सीम आणि मिडियमच्या मध्ये ठेवायचा, म्हणजे ते लवकर आणि चांगलं होईल. आता साधारणपणे एक 4-5 मिनिटं उकळल्यानंतर आपला हा स्ट्रॉबेरीचा मुरांबा, त्याचा रंग बघा किती सुंदर दिसतो आहे आणि स्ट्रॉबेरी पण पूर्ण त्याच्यात शिजले आहेत. आता हा तुम्हाला किती घट्ट हवा, पातळ हवा, ह्याच्यावरती किती वेळ अजून ठेवायचा हे ठरवायचं. आता माझ्या घरात आवडतो तसा हा तयार आहे, त्यामुळे मी त्याचा गॅस बंद करते आहे. आता आपण द्राक्षाचा जो मुरांबा करायचा आहे त्याच्यासाठी द्राक्षाची चव बघून ठरवायचं की दोन पट घालायची की अडीच पट घालायची साखर. ते मी ही दोन पट साखर घातलेली आहे, कारण काळी द्राक्ष तेवढी कमी आंबट आहेत, ते बुडेल साखर एवढंच पाणी त्यालाही घालायचं. आणि आता आपण गॅस चालू करून साधारणपणे मोठा आणि मिडियमच्या मध्ये असा गॅस ठेवून आपण ही साखर ढवळून चांगली एकजीव होऊन त्याला एक तार येईपर्यंत हे ढवळणार आहोत. आता हा आपला पाक तुम्ही बघितलात तर एक तारीपेक्षा जास्त झालेला आहे. तो असा झाला की त्याच्यामध्ये आपण जी द्राक्ष चिरलेली आहेत ती घालणार आहोत आणि परत सीम आणि मिडियमच्या मध्ये गॅस ठेवून आपण एक 5 मिनिटं किंवा आपल्याला हवा तेवढा घट्ट होईपर्यंत उकळणार आहोत.